विश्रांतीनंतर आपलं स्वागत। यवतमाळ इथे गावठी हातभट्टीवर पोलिसांनी जोरदार कारवाई केली। या कारवाईत एकूण 74,000 पेक्षा जास्तचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला। यवतमाळ शहर येथे दोन गावठी हातभट्टीवर एपीआय संजय आत्राम आणि सहकाऱ्यांसह दारू बनवण्याच्या ठिकाणांवर धाड टाकत कारवाई करण्यात आली। सडवा मोहमा, दारू गाळण्याचे साहित्य आणि असा एकूण 74,325 रुपयाचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला। गेल्या आठवड्यापासून शहर ठाण्याच्या हद्दीत कारवाईचे धाड सत्र सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे।